हेलो, हाय हाय तेजल, हाउ आर यू? आई एम गुड, तू काय म्हणतोस? मी मस्त मजेत. सध्या आता आता खूप क्वेश्चन आलेत तुझ्यासाठी. काल जेव्हा मी पोल केला होता, क्वेश्चन पोल, तो माझ्या मैत्रिणींनी जास्त क्वेश्चन विचारलेत आणि माझे पण खूप सारे क्वेश्चन आहेत. सो ती जर्नी चालूच करूया, पण त्याआधी तुला थोडेसे क्वेश्चन विचारले मला की क्वारंटाईन रुटीन काय चाललंय तुझं, कसं चाललंय? सध्या लॉकडाऊन मध्ये पहिला 1-1.5 महिना नुसता आराम होता. मग घरची कामं आणि थोडा बेसिक वर्कआउट सोडला तर असं मग मी आता मी कॅशिओ वाजवते. सो मग एक हॉबीज ना थोडासा जास्त वाव होता. सो मी पुस्तकं वाचली, नवीन गोष्टी शिकले, ऑनलाईन थोडेफार कोर्सेस केले. सो एकंदर मला 8-9 वर्षांनंतर बहुतेक मी पुण्यात आहे सलग इतके दिवस. सो एक स्वतःला वेळ मिळालेला तो मी काय म्हणतात एन्जॉय केला थोडाफार. आणि आता हे अनलॉक 1 सुरू झाल्यापासून 2 दिवस झाले, म्हणजे प्रॅक्टिस थोडीफार सुरू होत चालली हळूहळू. सो ती न्यूज पण मी वाचलीच की आता क्रिकेटर्सला अलाउ करतायत ट्रेनिंगसाठी ग्राउंड मध्ये. सो ते चांगलंच आहे. बट तू या क्वारंटाईन मध्ये कुठली गोष्ट सगळ्यात जास्त मिस करतेस क्रिकेट सोडून? कारण क्रिकेट तर ऑब्व्हियसली तू मिस करत असेल, बट क्रिकेट सोडून राईड्स आणि फ्रेंड्सना भेटणं. कारण ऑफकोर्स पुण्यात मी जितके कमी दिवस असेल तेव्हा माझ्या घरचेही हे सांगू शकतील की तेजल अर्धा वेळ घराबाहेरच असते. सो ऑफकोर्स फ्रेंड्सना भेटणं आणि पुण्यात असंच, कारण सगळ्यांनाच माहिती की पुण्याच्या आसपास खूप राईड्सला जायला ठिकाण आहेत. सो राईड्स फ्रेंड्स मिस करते घरी. आणि तुला फॅमिली बरोबर पण चांगला टाइम स्पेंड करायला आता चान्स मिळाला असेल एवढ्या वर, तो ते पण क्वारंटाईनचा एक ऍडव्हान्टेज म्हणू शकतो आपण. हो अगदीच. सो आपण एक तुझी जर्नी चालू करूया. सगळ्यात पहिल्यांदा मला तुला विचारायला आवडेल की तुझी जर्नी कुठून चालू झाली आणि तुझं फर्स्ट इंटरॅक्शन कसं होतं क्रिकेट बरोबर? कारण मला माहिती आहे की तू सोसायटी बरोबर, सोसायटी मधल्या तुझ्या मित्रांना जे होते ते खेळून तू ते त्याबद्दल एक्सपिरियन्स सांग की काय होतं, कसं होतं? खरं सांगायचं तर इंट्रोडक्शन असं होतं की सोसायटीतल्या सगळ्या मुली, मग बहुतेक परीक्षा वगैरे सगळ्यांच्या सुरू होत्या काही काही लोकांच्या, आणि मी एकटीच मुलगी होत्या जिची परीक्षा लवकर संपलेली. सो खाली सगळी मुलं क्रिकेट खेळत असायची. सो मी 1-2 दिवस बाल्कनीत न पाहून त्यांना खेळताना बघत होते रोज. तर मग मी त्यांना एकदा असं धाडस केलं आणि खाली त्यांना विचारलं की मी तुमच्यात खेळू शकते का? तर ते बोलले खेळू शकतेस तू, पण तुला येतं का? तर मला लिटरली रायटी आणि लेफ्टी, मग ते बोलले तू रायटी आहेस का लेफ्टी आहे? तर हा प्रश्न माझ्यासाठी खूपच अवघड होता. सो मी, मला आठवतं की मी 4-5 बॉल राईट साईडनी खेळून बघितल्या, 4-5 लेफ्ट, आणि मग मी जोरात राईट साईडनी मारू शकले म्हणून मी रायटी बॅटिंग करायला लागले. बट त्याला खरंच करायला लागतं की म्हणजे त्यांना विचारणं पण की कारण म्हणजे ह्याला करेल तू कसं बिल्डअप केलं का? तुला तो गेम आधीपासूनच आवडत होता आणि मग तू त्याच्या बरोबर कसं? क्रिकेट मला पाहायला खूप आवडायचं प्रचंड. मी असं लहानपणीपासूनच फॉलो, ऑफकोर्स म्हणजे इंडियात क्रिकेट तर सगळेच घरोघरी फॉलो करत असतात. आणि माझे जे सोसायटीतले मित्र होते अशी नेहमी चर्चा चालायची की मग आज कोणाची मॅच आहे, काय झालं. सो मी त्यांच्या बरोबर, मला आयडिया असायची की गेम काय. आणि शाळेत कसं असायचं की बॉल सेन्स माझा तसा लहानपणीपासून चांगला होता, म्हणजे बाकीचे अदर स्पोर्ट्स असेल असं डॉज बॉल, थ्रो बॉल किंवा इंटर स्कूल मॅचेस. सो त्यामुळे बॉल सेन्स थोडाफार बरा असल्यामुळे मी लवकर तो अडॅप्ट करू शकले. डेफिनेटली, बट एक चांगलाच म्हणजे एक वेगळाच एक्सपिरियन्स तुझ्यासाठी. पहिल्यांदा जेव्हा खेळलीस तेव्हा म्हणजे एकदमच नवीन गोष्टी तू शिकल्या आणि त्याच्यानंतर तुझी जर्नी पुढे जात गेली. तो मला तुला विचारायचं आहे की त्याच्यानंतर तुझी प्रोसेस कशी घडत गेली, की म्हणजे तू क्रिकेट अकॅडमी कधी जॉईन केली, तू कितवीत असताना जॉईन केलीस? नाही, मी ऍक्च्युली मी 5-6 वर्ष नुसती सोसायटीत खाली खेळायचे. माझ्या सोसायटीत एक अमर श्रीखंडे म्हणून राहतो, तो रणजी प्लेअर, एक्स रणजी प्लेअर. सो तो मला सांगायचा की तू जाऊन सुरू कर प्रोफेशनली किंवा प्रॅक्टिस ग्राउंडवर. पण तेव्हा माझं असं नेचर होतं किंवा मी म्हणेन अजून पण असं की मी हरेक समर मध्ये वेगवेगळा स्पोर्ट्स खेळले. म्हणजे मी चेस खेळली, बॅडमिंटन, काही असू दे, मला एक वेगवेगळं असं एक्सप्लोअर करायला आवडायचं. सो मी एका गोष्टीला कधीच धरून नव्हते. पण मग इंटर स्कूल मॅचेस जेव्हा कॉल केलं पीडीसीएनी, पहिल्यांदा होते त्या टेनिस बॉलवर, मी साधारण 8वीत होते. आणि मग तेव्हा क्रिकेट खेळायला आवडेल का? तर क्रिकेट खेळायला तर आवडायचं आणि टेनिस बॉल मी मुलांमध्ये खेळायचे सोसायटीत. सो एक मला माहिती होतं की आपण थोडंफार बरं खेळू शकतो. सो मग मी तिथे त्या शाळेच्या टीम मध्ये सिलेक्शन झालं प्रॉपर. शोभना पंडित मध्ये एक इंडिया प्लेअर आहे. सो ते 1-2 लोक आलेले टीम सिलेक्ट करायला. आणि मग तसं ते इंटर स्कूल मॅचेस आणि मग तिथं मी चांगलं परफॉर्म केलं. सो तिथनं मग डिस्ट्रिक्ट टीम, स्टेट टीम असा प्रवास सुरू झाला. आणि तुझा त्याचा शेड्यूल कसा असायचा की म्हणजे इनिशियल डेज मध्ये थोडासा तुला टफ जात असेल की मॅनेज करणं दोन्ही गोष्टी, किंवा कसं तू मॅनेज करायचं?
म्हणजे आता कसं व्हायचं की साधारणपणे अहिल्यादेवी शाळेत होते मी, तर मराठी मीडियमचा आज दुपारी 10:30-11 वेळ, त्यामुळे मग मला संध्याकाळची जी प्रॅक्टिस असते युजली 4:30-7:30 प्रॅक्टिस असायची, पण घरी युसवरच मला आय गेस 5:30-6 व्हायचे. सो मग मी सकाळी उठून 7:30 जायचे, 7:30-9 प्रॅक्टिस, मग मला बाबा सोडायचे आणि ऑफिसला जाताना घेऊन यायचे परत. आणि मग मी आधी शाळेत रिक्षेने जायचे, बट नंतर असं व्हायला लागलं की रिक्षाचा टायमिंग हुकायला लागला, कारण 10-15 मिनिटं पुढं मागं व्हायची, तर मग मी बाबांबरोबरच शाळेत जायला लागले नंतर, आणि मग रिक्षाने परत यायला लागले. सो ते असं, आणि पण मला असं अवघड काही गेलं नाही, कारण मल्टीटास्किंग करायला आवडायचं, त्यात क्रिकेट खेळायला आवडायचं, म्हणून मी स्वतःहून लवकर उठायला लागले, नाहीतर लवकर उठणं थोडस अवघड आहे माझ्यासाठी. पण 7:30 जर मी टायमिंग मिस केलं तर माझी एक थोडा वेळ बॅटिंग मिस होईल, किंवा मला उशिरा ग्राउंडवर जाणं बिलकुल आवडत नाही, म्हणजे मी कुठे असेल तर मी 5 मिनिटं लवकर जाणं प्रिफर करते. सो त्यामुळे मग तसंच आय कॅन रिलेट, कारण मी आता 3rd इयरला असताना इंजिनिअरिंगच्या माझ्या, मी काय फार क्रिकेट खेळलो नाही प्रोफेशनली, बट मला आवड खूप आहे पहिल्यापासून, आणि मी 3rd इयरला म्हटलं आता काही होऊ दे, लावायचं ते क्रिकेट. आणि काय व्हायचं की मी 10:00-11:00 आधी उठायचो सकाळी, आणि त्याच्यानंतर अचानक माझ्यात म्हणजे स्वतः मला म्हणजे मला काहीच एफर्ट घ्यायला नाही, म्हणजे बिलकुल मी एका अलार्म मध्ये उठून जायचो, आणि मग मला एक असा इंटरेस्ट होता की नाही आता तिथे जाऊन काहीतरी बॅटिंग करायचं, तिथला एक फिटनेस वेगळा असायचा, राऊंड मारायला लागायचं, ते मी एन्जॉय करत होतो. आय कॅन रिलेट कम्प्लिटली, कारण एक थोडासा आपोआप चेंज घडून होतो जेव्हा आपण स्वतःच काही एक आवडती गोष्ट आपण करत होतो त्याच्या, तर डेफिनेटली ते. आणि तुझ्या बाबांचा इम्पॉर्टन्स जसं तू बोललीस, की तू काय सांगशील तुझ्या बाबांचं, म्हणजे तू तुझ्या लाईफमध्ये तुझ्या बाबांचा इम्पॉर्टन्स कितपत आहे, कारण सोडणं आणणं रोज परत तुझ्या ज्या गोष्टी सांभाळून, म्हणजे बँकेत इन्फ्लुएन्स मी म्हणेन की घरचे खूपच, म्हणजे मला आधीपासून सगळे घरसोड वृत्ती मला ते चिडवायचे, बट तरी त्यांचे एक काय म्हणतात सपोर्ट नेहमी असायचा. ऍज फार एज मी माझा अभ्यास नीट करते, मला आठवतं की कधीच सोसायटीत पण खाली खेळण्या वाचून त्यांनी मला असं रोखलं नाही, जर मी माझा होमवर्क किंवा अभ्यास करते तर डेफिनेटली मी जाऊ शकायचे. सो आणि क्रिकेटच्या बाबतीत बोलायचं झालं तर मला आठवतं की माझी, मी आता कटारी हायस्कूल मुकुंदनगरला प्रॅक्टिस करते. सो मी जेव्हा साधारणपणे माझं जे फर्स्ट टाइम मी जायला लागले ती चौकशी माझे बाबा करून आलेले, की इथं मुलींसाठी, कारण तेव्हा असे मुलींसाठी असे मोजकी ठिकाणं अवेलेबल होती प्रॅक्टिससाठी. सो त्यांनी मग ती चौकशी त्यांनीच केली, म्हणजे इंट्रोडक्शन माझं तिथं नेऊन कोचेसशी त्यांनीच केलं. आणि मी सांगते मी आता 9 वर्ष ऑलमोस्ट मी तिकडेच प्रॅक्टिस करते, आणि साधारणपणे मी सायकल, कार चालत, बस, रिक्षा अशा सगळ्या वाहनांनी तिथं पोहोचलेली आहे. आणि बाबांचं कॉन्ट्रीब्युशन म्हणायचं तर ते, त्यांनी मला एकच गोष्ट नेहमी सांगितलं की ऍज अ पर्सन मी आहे तशीच, म्हणजे मी डेव्हलप व्हायला पाहिजे असा टाईप. तर त्यामुळे त्यांनी मला एकच सांगितलं की काही असेल तर टीम गेम आहे, सो टीम पहिले. ते म्हणजे मला आठवतं की आमच्या मॅचेसवर असे फोन वगैरे घरच्यांचे होत असतात मॅच झाल्यावर, तर ते मला पहिले हाच प्रश्न विचारतात की आज मॅचचं काय झालं, इट्स नॉट अबाउट की आज तू काय केलं किंवा काय, जर टीम जिंकते आणि मी 30-20 नॉट आउट केलं असेल तरी ते खुश आहेत. सो एक ऍज अ पर्सन चांगलं असणं महत्वाचं हे त्यांनी नेहमी मला शिकवलंय. आणि नक्कीच तुझा म्हणजे मी अपूर्वा सुद्धा जॉईन झालेली बघतोय आता काय अपूर्व. सो मला तुला हे विचारायचंय की तुझा जेव्हा आता समजा स्ट्रगलिंग पिरियड कसा होता, म्हणजे तुला कधी तुला असं वाटलं की स्ट्रगल करते मी, किंवा तू त्याला कसं टेक ओव्हर केलं, आणि की पॉझिटिव्हिटी जी म्हणतात किंवा माइंडसेटवर काम करणं जे म्हणतात, कारण क्रिकेट फॉर गर्ल्स त्या काळात जेव्हा तू चालू केलं, सो तेव्हा एक कम्प्लीट वेगळी दिशा होती, आणि आता एक कम्प्लीट थोडस येत आहे बाहेर, बट तुझं कसं होतं तेव्हा माइंडसेट, आणि तू स्ट्रगल जो होता तो काय होता तुझ्या. स्ट्रगलिंग पिरियड असं नाही म्हणणार मी, बट येस, म्हणजे खूप अप्स अँड डाऊन काही काही होते, किंवा मी खूप गोष्टी शिकले. म्हणजे मी क्रिकेटमुळे मी एक सांगते की मी माझ्या कम्फर्ट झोनच्या बाहेर राहायला नक्की शिकले, कारण की एक तर ड्रायव्हिंग असेल, मला पुण्यातनं मुंबईला जायला असं खूप जीवावर यायचं की अरे अजून 2 तास एका जागी बसून जायचं आहे, मी बिलकुल एका जागी बसायचं नाही. बट आत्ता अशी वेळ आहे की मला 14-15 तास एका जागी बसवलं की तुला इथनं तिथे जायचं, मी काहीही तक्रार न करता बसू शकते. चेक अशा गोष्टी तुला थोडासा चेसचा पण इम्पॉर्टन्स वाटतो का, की चेस कारण एक कॉन्सन्ट्रेशनसाठी खूप मदत करत, मी स्वतः कारण चेस खेळलेलो आहे, सो दोन्हीचा म्हणजे मला पण रिलेट होता त्या गोष्टी. आणि तुला विचारायचंय की म्हणजे तू क्रिकेट पण खेळायचीस, तू अभ्यास पण चांगला करायचीस, त्याच्यानंतर ऍड करावं असं वाटतं मला. फक्त माझ्या प्रश्नाचं उत्तर माझ्या एका मित्रांनी दिलंय, तिचं
आणि मी तिच्याशी अगदीच 200% सहमत आहे की हो, ऍक्च्युली मला स्ट्रगल ऍक्सेस कधीच जाणवलं नाही, कारण ऑफकोर्स माझ्या अराउंड जे मला फ्रेंड्स भेटले चांगले ते अजूनही माझ्या बरोबर आहेत. सो एक तो असा माहोल होता ना की काही अप्स अँड डाऊन जरी असले तरी आम्ही सगळे एकसाथ होतो त्यात. सो देर वॉज असं स्ट्रगल ऍट सच काही नव्हतं, बट हो नक्की मग काही काही टफ सिच्युएशन होते, बट तुम्ही जेव्हा मागे वळून बघता तेव्हा एकच कळतो तुम्हाला की ते वर्थ होते. येस येस, नक्कीच. जेव्हा तुझ्या तुमच्याबरोबर मैत्रिणी असतात, तुमच्याबरोबर अख्खी समजा मित्रमैत्रिणी जर तुमच्याबरोबर असतील, नक्कीच तो स्ट्रगल असा काही ऍसच वाटतच नाही, कारण तुम्हाला पॉझिटिव्हिटी देणारे तुमचे मित्र तुमच्याबरोबर असतात. सो डेफिनेटली त्याचा एक नक्कीच वेगळा इम्पॅक्ट पडतो तुमचा. तर तेच मी तुला विचारत होतो की तू स्टडीज पण चांगले करायचे, ते पण मॅनेज करायचीस, तू क्रिकेट पण चांगली खेळायचीस, तू पियानो पण चांगली वाजवतो असं मला कळलं, कारण तुझी मी आता इंस्टाग्रामला एक पोस्ट पाहिली, तलहू नाव तू वाजवतो ते उत्तम तू वाजवलेस. सो या आवडीनिवडी तू कशा म्हणजे मेंटेन केलास? त्याच्यानंतर तू ढोल पण वाजवतेस, ते पण तुझ्या तो कसं म्हणजे ढोल येणं हे कंपल्शन असतं. ढोल कशा आणि त्याचा साधारणपणे आयदर त्यावर नाचायचं, ताशा वाजवायचा आणि ते एन्जॉय तो माहोल असतो ना, तो हर एक पुणेकराच्या नक्कीच जवळ असतो. सो ते खूप चांगलं हे. आणि बाकी पियानो म्हणायचं तर मी हार्मोनियम खूप लहान असताना मी पेटी शिकले, मी पेटीच्या 2 परीक्षा दिलेल्या. सो त्यामुळं आता मला कॅसिओ मी असं गुगल नोटिफिकेशन असं गुगल वगैरे करून थोडंफार जमून जातं. ऑलराऊंडर असं म्हणायला हरकत नाही, म्हणजे क्रिकेटमध्ये तर आहेच आणि शिवाय तू आता पण म्हणजे ओव्हरऑल लाईफ मध्ये सुद्धा तू ऑलराऊंडर आहेस, त्याच्यात काही वादच नाही म्हणजे. आणि तुला विचारायचं मला की ढोल तू कुठल्या पथकात जॉईन झाली होतीस का, म्हणजे कसं कुठल्या? आता माझ्या सोसायटीत कसं होतं की आम्हाला सगळ्यांना आवड होती, त्यातले 1-2 म्हणजे मोठे दादा लोक होते ते प्रॉपर लक्ष्मी रोडची जी आपली मिरवणूक असते ते त्यात एक ढोल आणि एक ताशा वाजवायचं आणि खजातूच्या पथकात आमच्या इथली 2 मुलं होती. सो त्यात असं झालं की मग ते चौघून बोलले की वाय नॉट, कारण आमच्या सोसायटीतला जो आमचा यंगस्टर्सचा जो ग्रुप आहे तो खूप मोठा आहे. सो मग वाय नॉट आपण स्वतःचं पथक घेत. सो आम्ही जी वर्गणी येते त्यातून ढोल आणि ताशे विकत घेतले आणि आम्ही प्रॉपर तरी सोसायटीच्या लोकांनी खूप चांगला सपोर्ट केला, कारण आम्हाला आठवतं आम्ही दररोज 1-1.5 तास खाली प्रॅक्टिस करायचो जसं जवळ येत गेली. सो आम्ही आधी टेबलावर वाजवणं असेल, त्यानंतर मग पेन घेऊन किंवा असं अशा प्रकारे सुरू करून आता सोसायटीचंच पथक आहे आमचं. सो मी जेव्हा जेव्हा पुण्यात असेल आणि आता ते बेसिक ताल माहिती असल्यामुळे जे पुण्यात असेल ते तेव्हा मी जाऊन ते वाजवते. डेफिनेटली एक वेगळीच मजा, कारण मी पण सुद्धा 5-6 वर्ष रमणबाग पथकात होतो. सो ती एक वेगळीच मजा येते, म्हणजे ती वाजवताना काहीतरी वेगळीच एक मजा असते. सो आय कॅन रिलेट टू दॅट ऑल्सो. तुला एक प्रश्न, एक तुला एक कॉम्प्लेंट आली की ओंकार कमीत कर, माझा मित्र आहे तो म्हणतोय की तू क्रिकेट खूप छान खेळतेस, मी शाळेत असताना न्यूज पेपर मध्ये तुझं नाव पाहिलं होतं. थँक्यू सो मच, थँक्यू. त्याच्यानंतर निखिल बाबर म्हणतोय की बिग फॅन मॅम. तो माझा मित्र आहे, तो बोलत गेम खेळतो कारण मी त्याला ऑनलाइन दिसते. ओके, आपण थोडं पार्टी देण्यात येणार आहे. हो हो, चालतंय नक्कीच. Afterwards, I want party from both of you. Definitely, Apurva, definitely. We can manage that. So, नक्कीच. आणि आता तुला एक एक्सपिरियन्स विचारणार आहे की मिडल सिक्स क्रिकेट अकॅडमी बरोबर तू काम केलं होतं, आय गेस तो एक्सपिरियन्स काय होता आणि जेव्हा गॉड ऑफ क्रिकेट तुझ्या समोर होता तेव्हा एक्सपिरियन्स आणि त्याच्याबरोबर एक पिक्चर क्लिक करणं, तो काय एक्सपिरियन्स होता ओव्हरऑल? तो ऍक्च्युली TMGA असं त्याचं नाव आहे, तेंडुलकर मिडल सेक्स ग्लोबल अकॅडमी होती ती. सो त्यांचा प्लॅटफॉर्म असा होता की 5 दिवसाचा एक कॅम्प असायचं, म्हणजे त्यांनी एनरोल केले होते आणि 5 दिवसातून आपल्या इथं मोस्टली टेक्निकल क्रिकेटकडे जास्त बघितलं जातं इंडियात. सो फॉरेन कंट्रीजमध्ये एक ते आहे की ते बेसिकली गेम सेन्स वाढवणं किंवा असे बेसिक टास्क होते, कारण 4-5 दिवसात कोणाचा स्किल तुम्ही बदलू नाही शकत, बट एक तुमचा गेम सेन्स असेल किंवा थोडेफार स्किल्स नाहीतर मग तुम्ही लॉंग टर्म साठी काय इम्प्रूव्ह करू शकता असा एक प्लॅन बनवायचा त्याचा मागचा हेतू होता त्या ग्रुपचा. तर आणि मी तिथं ऍज अ कोच कम प्लेअर म्हणून होते, म्हणजे मी तिथं एकटीच मुलगी होते आणि आय वॉज यंगेस्ट प्लेअर. सो तिथला एक्सपिरियन्स म्हणाल तर एक तर सगळे खूप खेळलेले होते आणि असे सगळे काय म्हणता येईल की सगळे असे खूप वर्ष कोचिंग या फील्डमध्ये होते, माझ्यासाठी ते कम्पॅरेटिव्हली खूप नवीन होतं. सो तसं बघायला गेलं तर एक तो एक्सपिरियन्स खूप नवीन होता माझ्यासाठी, कारण मी स्वतः खूप काही शिकले आणि असं म्हणतात ना की तुमच्याकडचं ज्ञान तुम्ही जेव्हा दुसऱ्याला देता तेव्हा तुम्ही स्वतःही
जास्त तुम्हाला शिकत जाता किंवा जास्त नवीन गोष्टी एक्सप्लोर करता. सो एक ती गोष्ट होती. आणि सचिन तेंडुलकर यांच्याबद्दल फोटो बोलायचं झालं तर ऑफकोर्स तिथं ते 2 दिवस म्हणजे आमच्याबरोबर कोचेसवर स्वतः कोचिंग करत होते. सो एक त्यांच्याकडनं एक क्रिकेटचा एक वेगळा पॉइंट ऑफ व्ह्यू असतो. म्हणजे व्यक्ती इतके वर्ष खेळली आहे. सो त्या व्यक्तीकडनं क्रिकेट ऐकणं एक स्पेशल मोमेंट आहे. नक्कीच. आणि तुला मी याच्यात विचारू शकतो की पुढे की जेव्हा तू त्यांना भेटली सो काय तुझं इंटरॅक्शन झालं किंवा म्हणजे 2 वर्ड त्यांच्याकडनं तुला काय इन्स्पायर केलं म्हणजे तुझ्या तुला सपोज त्यांनी जेव्हा तू भेटलीस त्यांना सो त्यांनी काही असे वर्ड जे सांगितले असतील तुला की तुम्हाला सगळ्यांना की असं माझं 1-to-1 खूप कमी म्हणजे फक्त इंट्रोडक्शन करून दिलेलं की अशी अशी खेळते. बाकी क्रिकेट वाईज बोलायचं तर त्यांनी जी आमच्या मीटिंग घ्यायचं किंवा कसं होतं की एक एक कोचचा जो ग्रुप होता तर प्रत्येक ग्रुप वरती येऊन चक्कर मारून द्यायचे. सो माझ्या त्या ग्रुप संदर्भात किंवा त्यांचे जे 2-3 एक्सपिरियन्सेस होते की सिन्स हिज चाइल्डहुड तसे ते 2-3 शेअर झाले. सो तेवढं असं खास काही इंटरॅक्शन नव्हतं बट असं बघूनही खूप शिकता येतं म्हणतात तेच. नक्कीच. तुला मला विचारायला नक्की आवडेल की जेव्हा तू क्रिकेट चालू केलं सो तुला असं कधी वाटलं की मी क्रिकेटमध्ये करिअर करणार आहे किंवा असं कधी वाटलेलं का तू फक्त गो विथ द फ्लो अशा याच्यात गेली आणि गो विथ द फ्लो असं करिअर असं कधीच नाही बघितलं. खरं सांगायचं तर म्हणजे मला व्हायचं होतं पायलट लाईक लहानपणीपासून. बट जसं मी 11वीत गेले तर मी 11वीत सायन्स घेतलं. 11वी सायन्स झालं पण जसं 12वीला काय म्हणतात तुम्हाला प्रॅक्टिकल्सला कमी असते म्हणजे हजर तुम्ही राहावं लागतं आणि पुण्यात मी नसल्यामुळे साधारणपणे ते खूपच अवघड होतं मॅनेज करणं. सो मी मला सायन्स साइड सोडायला लागली. मग मी आर्ट्सला आले आणि मग त्यामुळे आता हे आता मी बीबीए करते. मी बीबीएच्या फायनल इयरला आहे. सो अजून कंटिन्यू तुझा डिग्री पण अजून तू कंटिन्यू केली. दॅट्स ग्रेट रिअली ग्रेट. कारण एवढ्या सगळ्या गोष्टी परत क्रिकेट खेळून एवढ्या हाय लेवलला खेळून सुद्धा तू हे सुद्धा मॅनेज करतेस म्हणजे खूपच नक्कीच चांगली आहे. आणि तुला मला विचारायचं जेव्हा आता समजा अशा पण कधी मोमेंट्स येत असतील की समजा तुला काही वेळ मिळत नाही मैत्रिणींना म्हणजे त्यांच्या नक्कीच तुला तुमडे पडत असतील की काय आता तेजल बिझी झाली किंवा काय म्हणताय की एवढं आता माझ्या सर्कल मधले ऑफकोर्स एक मैत्रीण तर माझ्या बरोबर ट्रॅव्हलच करत असते मॅचेसला आणि बाकी जे स्कूल फ्रेंड्स आहेत तर मी एकच असं कधीच नाही होत की मी जेव्हा पुण्यात असते मी आवर्जून जाऊन पहिलं मी त्यांना भेटते. सो असं वेळ देणं हा कधी इशू नव्हता आणि त्यांनाही माहिती होतं की माझ्या प्रॅक्टिस आणि मॅचेस असतील तर हो ऑफकोर्स त्यातल्या बेसिकली एक दोन असं क्रिकेट त्यांना असं एवढी क्रेज नाहीये बट हा ते म्हणते ठीक आहे तू खेळते तुझा चालू दे फ्री झालो की भेटतो आणि मग जेव्हा दोघांनाही वेळ असेल तेव्हा आम्ही आवर्जून भेटतो. मला तुला विचारायला एक मिनिट ही बघी खूप बोलते माझी एक मैत्रीण आणि ती मला 3-4 वेळा डिस्ट्रॅक्ट करते. तर भा ओके मैत्रीण क्रिकेट जी माझ्यावर खेळते म्हणतात ती ऑफकोर्स पुण्यातली देविका वैद्य. सो ती माझी मैत्रीण आहे ती भा आहे. मी तिला भा बोलते. सो तू मैत्रीण नाही भा आहेस. तो मला नक्की याच्या पुढे तुला विचारायचं वाटेल की महाराष्ट्राचा तो महाराष्ट्र जेव्हा टीम मध्ये सिलेक्ट झालीस तू त्याच्या आधीचा तू जी प्रोसेस होती तुझी म्हणजे कुठली एक टर्निंग पॉईंट होता तुझ्या आयुष्यातला ज्याच्या थ्रू म्हणजे तुला एक फिक्स झालं की आता मी क्रिकेटर बनणार आहे किंवा मला क्रिकेटर बनायचं. असं ते ना सगळं एकाच म्हणतात ना की आता मी इंटर स्कूल मॅचेस खेळले त्यातनं मला लेदर बॉल क्रिकेट काय असतं हे पण माहिती नव्हतं. पण तरीही तिकडनं मी जेव्हा डिस्ट्रिक्ट टीम मध्ये गेले तर एक बॉल सेन्स असल्यामुळं आणि सोसायटीत एक पेस खेळायची सवय असल्यामुळे असं काही म्हणजे मला वेगळं नाही वाटलं. बट ऑफकोर्स लेदर बॉल वर फिल्डिंग करणं आणि बॉलिंग करणं एक चॅलेंजिंग होतं. आणि बाकी तसं सांगायला एक एक्सपिरियन्स बोलायचं तर मी महाराष्ट्रात फर्स्ट इयर सिलेक्ट व्हायच्या आधी मी महाराष्ट्र टीम बरोबर कॅम्प केलेला. म्हणजे मी पहिल्या काहीतरी 19-20 लोकांचा तो एक फिटनेस कॅम्प आणि 1 महिन्याचा क्रिकेटिंग कॅम्प झालेला. त्यात मी होते पण मी 10-15 स्क्वॉडमध्ये नव्हते. सो त्या वर्षानंतर काय म्हणता येईल की त्या वर्षानंतर मी प्रोफेशनली प्रॅक्टिस सुरू केली लेदर बॉलवर आणि मग नेक्स्ट इयर पासून मी खेळायला लागली महाराष्ट्रासाठी रेग्युलर. तुला एक काय डिफरन्स जाणवला की टेनिस बॉल एक कम्प्लीट वेगळं आहे आणि लेदर बॉल एक कम्प्लीट वेगळं आहे. सो कसं काय डिफरन्स तुला जाणवला की तू कसे चेंजेस घडवून आणेल तुझ्या. डिफरन्स असा ऍट द एंड क्रिकेटच आहे आणि सोसायटीत टेनिस बॉल खेळणं हे जास्त वेगळं कारण की तुम्हाला फिल्डर्स पेक्षा जास्त रिस्ट्रिक्शन असतात की घरी नाही मारायचं झाडात नाही मारायचं. सो एक
बट दोन्ही एकच गोष्ट कॉमन आहे की तुम्ही टीमला कसं जिंकून देऊ शकता किंवा काय टॅक्टिकली बॅटिंग तुम्ही कशी करू शकता. आणि लेदर बॉलचं बोलायचं झालं तर एक बाउन्स आणि मेन बेसिकली टर्न मध्ये ऑफकोर्स फरक पडतो, बट सोसायटीतला टेनिस क्रिकेट हे जास्त जवळच आहे आणि ते नेहमीच राहील. पण मी असं बाहेर सोसायटी बाहेर मी कधी एवढं टेनिस बॉल क्रिकेट खेळलेले म्हणजे हार्डली एखादी टुर्नामेंट असेल जे बॉक्स क्रिकेट लीग असतं. पण सो मी जे आउटडोर खेळले ते मोस्टली लेदर बॉलवरच खेळले. ओके आणि तू ग्रीन झोन मध्ये असताना एक इंडिया ग्रीन मध्ये खेळत असताना तुझा तो एक्सपिरियन्स होता तो काय होता? कारण तू आय गेस तेव्हाच 65 रन्स बनवले होते आय गेस आणि तू डिफेंड करत होतीस, बट जेव्हा तू रनआउट झालीस आय गेस तेव्हा तुझा म्हणजे खूप फ्रस्ट्रेशन तुझ्या डोळ्यांवर दिसत होता, तो काय एक्सपिरियन्स होता? म्हणजे ऍक्च्युली खरं सांगायचं झालं तर ती एक अशी खूप भारी इनिंग मी काउंट नाही करत स्वतःची, कारण की एकतर मी बॉल्स थोडेफार जास्त घेतलेले असं मला अजूनही वाटतं. आणि जेव्हा तुम्ही मॅच बनवता आणि तुम्हाला माहितीये की तुम्ही एकटेच आहात की तुम्ही जो मॅच फिनिश करणार आहे, आणि तुम्ही त्यावेळी तुम्ही जेव्हा आउट होऊन येता एकतर म्हणजे फुल होप्स तुम्हीच क्रिएट करता आणि इट्स लाईक की आपणच जेवण बनवायचं आणि आपण तोंडापाशी घासायला मला भूक नाही म्हणून उठून द्यायचं असं येते. सो ते फ्रस्ट्रेशन तर ऑफकोर्स होतं आणि ते अजूनही कुठेतरी ती खंत असतेच की यार आपण ती मॅच जिंकून घेऊ शकलो असतो, कारण आम्ही ती मॅच जिंकलो असतो तर आम्ही फायनलला क्वालिफाय झालो असतो. सो बट तेव्हाचा काही इनिंग म्हणजे आता सपोज त्या सिच्युएशन वेगळ्या म्हणजे सिच्युएशन वाईज चेंज करणं स्वतःला हे पण कधी कधी इम्पॉर्टंट राहतं का तुझ्या दृष्टीने? काय का स्वतःचा गेम प्ले प्रमाणे खेळत राहायचं हे तू काय सांगशील की स्वतःचा गेम प्लेवर फोकस करायचा का सिच्युएशन वाईज स्वतःला चेंज करायचा? कारण तू इंडिया आय गेस इंडिया जेव्हा खेळत होतीस का मला एक्झॅक्ट आठवत, बट तू तेव्हा 51 बॉल 47 रन बनवले होतेस. सो तुला तुझा गेम प्ले कुठला चेंज तू स्वतःचा त्या सिच्युएशन वाईज केला किंवा तुला काय वाटतं त्याच? मी त्याबद्दल सांगेन की काय काय जे एक नॅचरल शॉट्स असतात, आता प्रत्येक बॅट्समनचा एक झोन असतो. सो एक नॅचरल शॉट जे असतात ते त्यांची स्ट्रेंथ असते. सो आता जसे माझी जी स्ट्रेंथ आहे ती मी नाही सोडणार, बट आता मला माहितीये की आता सपोज मला स्वीप खेळायला जर आवडतोय म्हणजे असं ओढून बॉल सगळ्या लेग साईडला जर मारायला आवडतात, पण टीमला गरज नाहीये, टीमला माझी विकेट जास्त महत्वाची आहे आणि ते आम्हाला 50-60 रन करणं क्रुशल आहे. कारण की चेस करताना असं असतं की एक मिस्टेक आणि तुम्ही गेमच्या बाहेर असता. सो त्यामुळे मी एकच सांगेन की असं माइंडसेट, इट्स नॉट अबाउट की तुम्ही तुमचे कुठले शॉट्स हे कर, इट्स लाईक की तुम्ही त्या टाइमला काय सिच्युएशन किंवा काय फिल्डिंग लावले बॉलर काय टाकतोय आणि मग त्या अकॉर्डिंगली तुम्ही कसं तुम्हाला ऍडजस्ट स्वतःला करवताय हे मॅटर करतं. आणि मला तर नक्कीच म्हणजे मला खूप रिस्पेक्ट असतो क्रिकेटर बद्दल, कारण त्यांचं एक माइंडसेट कम्प्लीट वेगळं असतं की म्हणजे त्यांना प्रोसेसवर कम्प्लीट फोकस करावं लागतं रिझल्ट पेक्षा सुद्धा. सो नक्कीच त्यांना एक रिस्पेक्ट आहे म्हणजे त्यांच्याबद्दल मला प्रत्येक क्रिकेटरबद्दल. की कारण तुला मला हेच विचारायचं आहे की जेव्हा टफ टाइम्स असतात की एकदम काही स्वतःच्या सारख्या गोष्टी घडत नसतात स्वतःच्या मनाप्रमाणे, सो तो माइंडसेट ती प्रोसेस कशी एन्जॉय करू शकतो आपण? ती प्रोसेस खरं सांगायचं तर ती तेव्हा एन्जॉय करता येतच नाही. त्यातून जेव्हा आपण बाहेर पडतो आणि जेव्हा असं मागवून बघतो तेव्हाच आपल्याला कळतं की हो आपण खूप पुढे आलोय. तर साधारणपणे मला आठवतं की एक आपणच बनवलेली मॅच जी असते ती आता जसं त्या रनआउटचा हिशोब आहे तसं एक विदर्भ अगेन्स्ट मॅच होती आणि मला आठवतं आम्ही बनवली, आम्ही मॅच मध्ये होतो, महाराष्ट्र वर्सेस विदर्भ मॅच होती आणि शेवटच्या 2 ओव्हर मी क्रुशियल सेट बॅट्समन दोघांनी आउट केलं आणि शेवटच्या ओव्हरला मला कॅलेंडर नेऊन एक ओव्हर मध्ये 3 बाउंड्री मारलेल्या आणि मी तिथं त्या एक क्रुशियल टायमिंगला 17-18 रन लीक केलेले आणि ती मॅच आम्ही ऑफकोर्स हरलो. आणि मग त्यानंतर मला वाटतं की मी रूमवर येऊन साधारणपणे पहाटे 3 पर्यंत झोप तर लागली नव्हती, मग चान्सच नाही. कारण की एकतर डोळे बंद केले की पहिला एक तोच थोडीस कारण खालच्या बॅट्समन येऊन फिरवणं हे जास्त आणि त्या मॅचला मी स्वतः रन्स केले नव्हते. सो एक ते अजून आणि त्यात मॅच हरणं सो एक तो एक असं असतं की यार आता आपल्याला ती रिडीम कुठेतरी करायचं आहे. सो मग नेक्स्ट आम्ही जेव्हा विदर्भ मध्ये अंडर 23 खेळलो तेव्हा महाराष्ट्र आणि विदर्भ परत मॅच असताना वन डेच मॅच साधारणपणे आम्ही 20-4 आउट होतो 20-30 अराउंड आणि मी तिकडनं एक 7-8 नंबरच्या बॅट्समन बरोबर जाऊन एक मॅच विनिंग 90-100 रनांची पार्टनरशिप करून एक ती मॅच जिंकवलेली. सो जोवर ते रिडीम होत नाही तोवर ते कुठेतरी तुमच्या डोक्यात असतं. आता ते रिडीम झालं म्हणून असं नाही की ते माझ्या डोक्यातनं गेलं, बट आता मला माहितीये की जेव्हा मी त्या सिच्युएशन मध्ये असेल तेव्हा मी काय प्रकारची बॉलिंग करेन. सो एक मी एकच म्हणेन की तुम्ही एक मेंटली आणि ऍज अ क्रिकेटर आणि ऍज अ पर्सन दोन्ही तुम्ही ग्रो करत जाता एक मॅच्युरिटी वाईज, एवढंच म्हणेन एक्सपिरियन्स शिकवत जातात. येस एक क्वेश्चन आलाय काल जेव्हा पोल केला होता की प्रिया म्हणते की व्हॉट इज द ग्रोथ फॉर गर्ल्स इन क्रिकेट नाउ वर्ल्ड. आता
मी सांगेन की साधारणपणे स्कोप हा नक्कीच वाढत चालला आहे. जसं सगळे बघत असाल की एक टेलिवाइज होत आहेत मॅचेस किंवा पेपर आउट स्कोर्स होत आहेत किंवा लोक आता फॉलो करायला लागली आहेत. सो ग्रोथ तर नक्की आहे ॲज फार ॲज तिथे एफर्ट्स आहेत. एक तुम्हाला जर आवड असेल, तुम्ही एफर्ट्स द्यायला तयार असाल, तर सगळ्या फील्ड मध्ये तुम्हाला ग्रोथ नक्की मिळेल. इट्स नॉट जस्ट अबाउट क्रिकेट. दुसरा एक क्वेश्चन आलाय, प्राजस माझा एक मित्र आहे, त्यांनी विचारलाय की व्हॉट इज युअर थॉट ऑन वुमेन्स आयपीएल, किती व्हायला पाहिजे का, म्हणजे काय एक्साइटिंग ती एक हे असेल ती सुद्धा. अगदीच, म्हणजे वुमन्स आयपीएल झालेलं आय गेस इंडियातल्या सगळ्याच वुमन्स क्रिकेटर्सना, ऑफकोर्स वुमन्स नाही असं मेन्स क्रिकेटर ऑल ओव्हर इंडियन्सना जास्त आवडेल. कारण ऑफकोर्स एक तो खूप वेगळा एक्सपिरियन्स असतो जेव्हा की तुम्ही इंटरनॅशनल प्लेयर्स आपल्या टीम बरोबरचे असतील आणि फॉरेन कंट्रीज वाले जे इंटरनॅशनल प्लेयर, आता जे वरची लेवल जास्त वर्ष खेळत आले ज्यांच्याकडे खूप मोठा एक्सपिरियन्स आहे, सो तो एक्सपिरियन्स एक शेअर करायला मिळेल. सो ऑफकोर्स वुमन्स आयपीएल झालेलं नक्की आवडेल लवकरात लवकर. नक्कीच आम्हाला पण सुद्धा ते बघायला आवडेल नक्कीच, कारण आम्ही नुसतंच बघतो की विराट कोहली पण कुठे ना कुठे गर्ल्स ज्या एवढ्या चांगल्या खेळतात परफॉर्मन्स अच्छा देतात, कुठे ना कुठे त्यांचा सुद्धा एक क्रेडिटेबल काहीतरी करायचा एक संधी मिळायला पाहिजे. सो नक्कीच त्याच्याबद्दल मी सुद्धा आहे किंवा ते पण व्हायला पाहिजे. आणि तुला मला एक क्वेश्चन विचारायचं आहे की सपोज तू चालू केलंस जेव्हा प्रोसेस तुझी क्रिकेटिंग करिअर, तुला सोसायटीकडनं कसा रिस्पॉन्स होतो? कारण कधी कधी काय होतं की सोसायटी थ्रू आपण खूप डिप्रेस होतो की सोसायटी म्हणेल बाबा की तू काय असं करते, तू क्रिकेटर काय होतोय, असं काय तुझ्यासाठी नाही आहे क्रिकेट वगैरे. सो असे कधी तुला एक्सपिरियन्स आले कोणाकडून की तुला सपोर्ट नव्हता बिलकुल कोणाचा तेव्हा? असं नाही, लकीली माझ्या केसमध्ये असं सोसायटीकडनं कधीच काही झालं नाही. कारण त्यांना मी लेदर बॉलवर क्रिकेट खेळायच्या आधी ते मला ओळखत होते आणि मी गेले 5-6 वर्ष त्यांच्या समोर दर सॅटर्डे संडे तेवढ्याच उत्साहात 2-3 तास क्रिकेट खेळायचे. सो असं सोसायटीकडून माझ्या क्रिकेट खेळण्यावर कधी येण्याला, हा थोडंफार एक काही काही लोक असतच की अरे अभ्यासाचं काय किंवा म्हणणारे, बट समवेअर त्या बाबतीत माझे बाकीचे फॅमिली मेंबर्स फ्रेंड्स ते खूप सपोर्टिव्ह आहेत. सो त्याचा असं काही एवढा इंडिया जेव्हा तुझं सिलेक्शन झालं, सो तेव्हा ती मोमेंट साठी काय होती, जेव्हा तू जर्सी ती तुझ्या जेव्हा घातलीस तेव्हा तुझे एक्सपिरियन्स काय होता, कारण एक गुजबम्स आले असतील तुला तेव्हा? दोन्ही मोमेंट्स माझ्यासाठी खूप वेगळे होते. जेव्हा मला कळलं की मी सिलेक्ट झाले तर मला माहिती नव्हतं, मी झोपले होते दुपारी आणि मी जस्ट एक व्हॉट्सअप ऑन केलं तर मला एक न्यूज रिपोर्टर आहे त्यांनी मला काँग्रॅट्स केलं, असं काँग्रॅट्सचा मेसेज होता. मी म्हणलं व्हॉट हॅपन्ड, मग तेव्हा मला लिंक पाठवली आणि तेव्हा मला कळलं की मी सिलेक्ट झाली आहे. सो त्यानंतर मला, मी फक्त माझ्या एक मैत्रिणीला आणि असं 1-2 लोकांना फक्त ती लिंक फॉरवर्ड केली आणि मी नुसतीच बसलेले, कारण आय वॉज हॅपी बट नॉट माय अनसर्टन. कारण ह्याच्या आधी मला आठवतं की 3-4 वर्ष आधी मी साऊथ आफ्रिकेची एक सिरीज होते आणि त्यात माझं इंडिया ए मध्ये टीम मध्ये नाव होतं, बट तेव्हा आय गेस तिथं कुठला तरी व्हायरस आला, सो त्या टीमनी ट्रॅव्हलच नाही केलं इंडियात आणि ती टुर्नामेंट झाली नव्हती. सो यावेळी माझं असं होतं की जोवर एक सर्टन मी तिथं पोहोचत नाही तोवर मी स्वतःला असं शांतीत ठेवलेलं. आणि जेव्हा जर्सी माझ्या समोर आली, ऑफकोर्स ब्लू जर्सी आणि स्वतःचं नाव मागे, सो मी त्या दिवशी ती घातली नव्हती, मी फक्त फोटोज काढून घरच्यांना पाठवलेले. आणि नेक्स्ट दिवशी जेव्हा फोटोशूट असतं प्रॉपर ऑफिशियल, त्या दिवशी मी घालून फोटो काढलेले आणि एक ते फिलिंग वेगळंच आहे. ऑफकोर्स इतके वर्ष मी कसं असतं की तुम्ही बघत असता की यार तिथं पोहोचाय आणि एकदा फायनली तुम्ही त्या स्टेपच्या जेव्हा जवळ येतात तर ऑफकोर्स एक सॅटिस्फॅक्शन नक्की असतं. नक्कीच असणार, कारण इंडियासाठी स्वतःला म्हणजे तिथे तिथपर्यंत पोहोचणं हे बऱ्याच लोकांचं ड्रीम असतं आणि तू ते आता जगतीस आणि नक्कीच तुझ्या पुढे पण तुझी चांगली वाटचाल त्याच्या बाबतीत मी शुअर आहे. सो आता क्रिकेट बद्दल तर बरंच बोललो, एक इथे आता रॅपिड फायर राऊंड खेळू आपण एक छोटीशी. सो पहिला क्वेश्चन तुला पहिला एक क्वेश्चन आहे की स्पेअर टाइम मध्ये तुला काय करायला आवडतं? स्पेअर टाइम मध्ये मी राईडला जायला मला नक्की आवडेल फ्रेंड्स बरोबर. मी पुण्यात असेल तर ऑफकोर्स राईडला जायला, आणि टूरवर असेल तर आमचं असे 1-2 फ्रेंड्स आमचा ग्रुप आहे, आम्ही मुव्हीजला जा, मी मोस्टली मुव्हीज बघतो. सो मुव्हीज पाहण्यावर राईडला जाणं. तुझी फेवरेट डिश? मला भेळ खायला प्रचंड आवडते. फेवरेट सॉन्ग? सॉन्ग असे खूप आहेत बट
मला आठवायला लागेल आता माझ्या प्लेलिस्ट मध्ये सगळ्यात वरती कुठलं चाललंय, एक सतरंगी रे म्हणून सॉन्ग आहे अरिजित सिंगचं, सो सध्या ते माझ्या प्लेलिस्ट मध्ये आहे. अरिजित सिंग सगळ्यांचा फेवरेट असतो कारण त्याचे सगळे जे सॉंग्स आहेत ते एक तर रोमॅन्टिक असतात नाहीतर इन्स्पिरेशनल असतात. सो डेफिनेटली तो नंतरचा एक क्वेश्चन असा आहे की क्रिकेटर जर तू बनली नसतीस तर तू कोण असतीस? आय होप पायलट असते और समवेअर रिलेटेड टू म्हणजे आर्मी नेव्ही काहीतरी असं त्या रिलेटेड, कारण मला त्यांचे युनिफॉर्म आणि हे लहानपणीपासूनच फॅसिनेटिंग आहे. त्यात एनडीए पुण्यात राहतो तो एनडीए तर येऊन जाऊन असायचे म्हणजे साधारण त्यांचे जे पासिंग आउट सेरेमनीज असतात तो मी बरेचसे अटेंड केलेले आहेत पहाटे 3:30-4 जाऊन. सो समवेअर तो एक असा क्लोज आहे, सो मी मोस्ट प्रोबेबली त्या रिलेटेड काहीतरी केलं असत. नेक्स्ट क्वेश्चन, मिसळ पाव और वडापाव? मिसळ पाव. वडापाव दिवसात खाल्लेला नाहीये साधं खूप वर्षात, बट मिसळ मला नक्की आवडते. स्वीट और स्पाइसी? स्वीट और स्पाइसी. माझी अपर बॉडी लाईक माझे शोल्डर डिसलोकेट वगैरे झालेले मध्ये थोडेफार, सो मी ते हेट नाही करत बट मी खूप स्ट्रगल करते ते करताना. सो मी साधारण शोल्डर रिहॅब म्हणेन असं ते करायला ते आपल्याला त्याचा इम्पॉर्टन्स माहिती असतं की खूप आहे बट ते असं करवत नसतं साधारणपणे. सो शोल्डर एक्सरसाइज असा असतोच की तो इम्पॉर्टंट असतो बट कधीतरी आपल्याला वाटतं की नाही यार काय असं हे नाही करायचं आपल्याला. आणि तुला शेवटचा क्वेश्चन विचारेन की तुझा आयडल कोण होता जेव्हा तू क्रिकेट खेळायला चालू केलं किंवा त्याच्या आधी? माझे असं आयडल असं एक नाही म्हणणार पण मला प्रत्येकाच्या गेम मधले असे थोडे थोडे पॉइंट आवडले. एक तर बेसिकली सेहवाग कारण त्याचा एक फिअरलेस अप्रोच, म्हणजे एक तो बॅटिंग लागेल की तो स्वतःचा स्टेटमेंटच बनवायचा की बॉस मी इथे रन्स करायला आलोय. सेकंड इज पहिला बॉल दुसरा इज एबी डी विलर्स कारण की तो जितका चांगला आणि स्मार्ट स्ट्रीट स्मार्ट क्रिकेटर आहे तेवढाच चांगला तो ऑफ द फील्ड ह्युमन बिंग पण आहे. सो मला एक तसं काहीतरी त्याच्या जवळपास जायला नक्की आवडेल. सो एक ते आणि एक एम एस धोनी कारण की म्हणजे प्रेशर सिच्युएशन त्याच्याशिवाय बेटर आय गेस कोणी हँडल केली नसेल, कारण ते क्रुशियल पॉइंटला जे एक बाउंड्रीज कन्वर्ट करणं किंवा समोरच्या प्लेयर्सना घेऊन खेळणं ते पण एक खूप महत्वाचं असतं. सो आय गेस या तिघांचे मला कॉम्बिनेशन बनायला नक्की आवडेल. नक्कीच नक्कीच, माझा पण एक धोनीचा एक्सपिरियन्स होता तो नक्की शेअर करतो. मी सुनंदन लेले एक जर्नलिस्ट आहेत पुण्यात, सो त्यांच्या बुक ओपनिंगला एकदा धोनी येणार होता. सो त्यांनी मला सांगितलं होतं की धोनी येणार आहेत सो तू ये जमलं तर. मी म्हणलं सर जमायचा प्रश्नच नाही, मी काही असलं तरी तिथे येणारच आहे सो जमायचा प्रश्नच नाही. आणि लिटरली मी त्याला थर्ड रो मधनं पाहिलं होतं आणि माझी अशी इच्छा होती की सिक्युरिटी ब्रेक करून पुढे स्टेजवर त्याच्याबरोबर फोटो काढावा, पण मी स्वतःला कंट्रोल केलं कारण तिथे मग सरांचं पण हे झालं असतं. मी स्वतःला कंट्रोल केलं पण त्याचे जे वर्ड्स होते खूपच इन्स्पायरिंग होते. म्हणजे त्यांनी जे सांगितलं की तो म्हणला की आता सध्या क्रिकेट खूप चेंज झालंय आणि मीडिया सध्या टेकओव्हर करते, म्हणजे आधी मीडिया एवढी नसायची, तुम्हाला ग्रोथ नसायची, करप्शन खूप आधी होतं क्रिकेटमध्ये, बट आता सिच्युएशन खूप सुधारते. आणि हे जे त्याचे वर्ड होते ते कानात अजून माझ्या लिटरली आहेत ॲज इट इज, कारण थांबायचे कारण की तुम्हाला माहिती असतं की काहीतरी नक्की शिकायला मिळणार किंवा तो काहीतरी भारी बोलणार आहे. ते नक्की आहे त्याच्याबद्दल धोनीचा खेळ. धोनी बद्दल जेवढा बोलावं तेवढं कमी आहे त्याचा, म्हणजे पण कमी पण अवेलेबल असेल तर खूपच कमी. यस यस यस, कारण सीएसके ला त्यांनी एका वेगळ्याच लेवलला नेऊन ठेवले कारण जेव्हापासून माझ्या आजूबाजू जेवढे लोक आहेत ते सगळे आय गेस सीएसके फॅन्स आहेत, त्यामुळे धोनीची तारीफ मी अशी ऑलमोस्ट 24/7 ऐकत असते. नक्कीच नक्कीच, आणि मला आय गेस तू माझ्या नेक्स्ट प्रश्नाचं ऑलरेडी उत्तर दिलं. मी तुला विचारणार होतो की धोनी और विराट हु इज युअर फेवरेट? धोनी बट माझं याच्यात थोडंसं आहे की मी आरसीबीला पण तेवढा सपोर्ट करतो कारण मला थोडंसं वाईट वाटतं यार, म्हणलं या आरसीबीला एवढ्या लोक हरवतात. आणि मी खरं सांगू मी सीएसकेत मी सीएसकेच्या साईडनी मी नसते, आयपीएल मध्ये माझे साधारणपणे अचानकपणे जे क्वालिफाय करतात मी नॉकआउट पर्यंत मी सगळ्यांच्या साईड मी क्रिकेटच्या साईडनी असते, बट जेव्हा नॉकआउट येतं तेव्हा
साधारणपणे आता कसं म्हणजे आता हैदराबादने अचानक क्वालिफाय केलं, त्याच्यात दिल्लीने केलेलं श्रेयस अय्यरच्या अंडर. सो एक अशी एक टीम असते जी एक टीम एफर्ट वर येते. सो मला नेहमीच त्या टीम बद्दल जास्त थोडा सॉफ्ट कॉर्नर असतो. बरोबर, नक्कीच. कारण मला पण असं वाटतं की आरसीबी एकदा तरी जिंकावी आयपीएल आणि नेमकं ते होत नाही. हे खरं, ही सगळ्यांचीच म्हणजे साधारणपणे सगळ्यांचाच फिलिंग असेल की एकदा तरी जिंकू दे, एकदा तरी जाऊ दे, बाकी सगळं जाऊ दे पण एकदा तरी जिंकू दे. असो, आयपीएल तर आता शक्य नाही आहेत म्हणजे आता, कारण खूपच सध्या क्वारंटाईन आणि म्हणजे कोरोना खूपच हे होत आहे. सो ठीक आहे, बघू होईल तेव्हा होईल ते. आणि तुला जाता जाता एकच क्वेश्चन विचारेन तेजल, की तुला एक ऍडवाइस समजा द्यायची झाली ज्यांना क्रिकेटर व्हायचे एज अ गर्ल्स, म्हणजे काय देशील क्रिकेटर्सना? मी एकच म्हणेन की ही एक अशी जर्नी आहे की ती तुम्ही नेहमी एन्जॉय कराल, कारण टीम एफर्ट असतो त्यात. तुम्ही टीम प्लेयर्सना सपोर्ट करायला शिकता, किंवा त्यांचे साधारणपणे एक फॅमिली कशी असते तसं तुम्ही त्यांच्या सगळ्या प्लस मायनस पॉईंट सकट त्यांना ऍक्सेप्ट करता. सो म्हणजे क्रिकेटर होणं किंवा त्या जर्नीला सुरुवात करणं हे एकच गोष्ट खूप, तुम्ही नक्की यात ना एक ऍज अ पर्सन नक्की डेव्हलप व्हाल. प्लस तुम्हाला फक्त एक की तुम्हाला एक टाइम कन्झ्युमिंग गेम असं, तुम्हाला ऑफकोर्स तेवढे एफर्ट्स त्या गोष्टीबद्दल द्यावे लागतील की मध्ये प्रॅक्टिस असेल किंवा मेंटली तुम्हाला जास्त टफ आणि फिट बनावं लागेल, कारण की टू सर्व्हाइव्ह ऑर टू अचीव्ह मोर अंडर प्रेशर सिच्युएशन, कारण हल्ली ते मॅटर करतो. सो त्या रिलेटेड तुम्हाला जास्त एफर्ट्स घ्यायला लागतील. आणि बेस्ट इज की तुम्ही एन्जॉय करायला शिकाल एक टीम एफर्ट्स, म्हणजे जेव्हा मी भले मी विकेटवर समोरच्याने घेतले, कारण ती ऍट द एंड तुमच्या टीमला काउंट करत असतं. सो हे नक्की. आणि ऍट द एंड एवढं सांगायचं की तुम्ही कितीही कुठल्याही लेवलला क्रिकेट खेळा, तुम्ही ऍज अ पर्सन आधी लाईक ऍज अ ह्युमन बिंग चांगले म्हणजे स्वतःला इम्प्रूव्ह करा, आणि कारण ऍट द एंड ते मॅटर करतो. सो आय गेस तेच माझं सजेशन असेल. आणि बाकी एन्जॉय करा जे काही तुम्ही करा. नक्कीच, म्हणजेच त्याचा अर्थ तेच की कन्सिस्टन्सी पाहिजे तुमच्या एफर्ट्स मध्ये, आणि मेंटली तुम्हाला टफ बनवावं लागतं, कारण कधी ना कधी अशा काही गोष्टी होतात की टफ टाइम्स प्रत्येकाला येतात. सो त्याच्यातनं पुढे जाऊन नक्कीच तुम्ही एक पुढे चांगलं अचीव करू शकता काहीतरी. आणि इथे मला पूर्वाची कमेंट दिसते ते मुलगी साधारणपणे माझे एवढे केस आणि ज्यावर हेअरबँडी बसत नाही अशा केसांवर हेअरबँड बघायची सवय. सो येस, आज चुका होतात लॉकडाऊन मध्ये थोडेफार. आणि थँक्यू ते तू जॉईन झाली याबद्दल. नक्कीच तुझ्या या जर्नी लोक इन्स्पायर होतील नक्कीच, कारण एक इन्स्पायरिंग जर्नी आहे की सगळं मॅनेज करून सुद्धा तू म्हणजे सगळं मॅनेज करतेस. क्रिकेटरपणे तू पियानो पण वाजवते, तू स्वतःच्या पॅशन आणि स्वतःच्या आवडी तशाच ठेवलेल्या अजून सुद्धा. तो नक्कीच बघून चांगलं वाटलं. आणि नक्कीच एकदा लॉकडाऊन संपलं की आपण एकदा परत इंटरव्ह्यू साठी बघूया की थोडंसं अजून काय करता आलं. फक्त एकच मिनिट जायच्या आधी मला माझ्या तीन चार जणी कोणी हाय बोललं तर हाय निखिल, हाय उंडे, अजून कोण बाकी आहे का यांच्यात, हाय ब्रो, हाय स्मिता, साधारणपणे आय गेस झालेत. बाकी सगळ्यांना पण हाय, कारण की आज बहुतेक सगळ्यांनी हाय गुरु, या सगळ्यांनी आज बहुतेक असं आहे ना मी लिटरली बोलता बोलता असं बरेचदा खाली बघितलं जात होतं, कारण की अचानकपणे ते एकसाथ सगळेच बोलत होते. सो आय गेस त्यांनी आज सगळ्यांनी एकसाथ ठरवून थोडासा गेम घेतलाय माझा, बट ठीक आहे. नक्की नक्कीच नक्कीच. सो थँक्स फॉर जॉईनिंग अगेन, आणि जेवढे जेवढे इथे फॅन झाले होते त्यांना पण थँक्स. आणि आय होप की तुमच्या सगळ्या क्वेश्चन्सचा मी आन्सर केला असेल. सो जर काही राहिलं असेल तर नक्कीच आपण लॉकडाऊन नंतर एकदा जेव्हा मी तेजलला एकदा भेटणार आहे सो तेव्हा मी नक्कीच तिला विचारेन क्वेश्चन. सो नक्कीच, चालू, थँक्स फॉर जॉईनिंग. Yes, it's better.